या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया। एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय। एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या सरकारची जबाबदारी आमची असेल। आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधीही होणार आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली। काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला। उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं, म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधिमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील। एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजप बाहेरून पाठिंबा देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे बहुमत झुगारलं आणि हिंदुत्वाच्या विरोधात विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला। या 2.5 वर्षाच्या काळात या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला। या सरकारने 2 मंत्री तुरुंगात जाणं हे खेदजनक आहे। एकीकडे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला, तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरून काढण्यात आलं नाहीये। शेवटच्या दिवशी जाता जाता या सरकारने संभाजीनगर हे नामांतर केलं। राज्यपालाचे पत्र आल्यानंतर कोणतीही कॅबिनेट घेता येत नाहीये, पण ती घेतली गेली, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। त्यामुळे आता राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नावाची घोषणा करण्यात आली आहे।